जय शिवराय। मित्र हो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो। हा माझा हा मुंबईतला दुसरा दिवस आहे आणि आज मी आलो आहे ते म्हणजे सायन प्रतीक्षानगर या ठिकाणी। तुम्हाला प्रतीक्षानगरमध्ये आलो म्हणजे कोणाकडे आलो हे कळलं असेलच। या ठिकाणी आहेत आपले राकेश दादा, नमस्कार दादा। आणि त्याचप्रमाणे इथे हा आमच्या मंडळाचा सरदार नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे खूप जुनं मंडळ आहे, 64 झाली। त्याचा हा ना सेक्रेटरी आहे। नमस्कार दादा। रॉबिन कुमार। अच्छा, तर आता आम्ही सर्व दादांचे मित्रमंडळी आणि या ठिकाणी आपल्या या प्रतीक्षानगरमधील सायनचा राजा या ठिकाणी या मंडळातील काही सदस्य आहेत ना, आम्ही जातोय ते म्हणजे नवरात्रोत्सवातील देवीचं दर्शन घेण्यासाठी। तर दादा, आजचा आपला प्लॅन कसा आहे? आता आपण जाणार आहे प्रतीक्षानगरमध्ये। आपल्याला तिथे खूप लोकांनी इन्व्हाइट केलंय। ओके, त्याच्यासाठी आपलं संपूर्ण मंडळ आहे म्हणजे काही कार्यकर्ते आहेत, ते आपण सगळं जाणार आहे तिथे आणि दर्शन घेणार आहे। ओके, त्यांचा मान ठेवणार आहे। तुम्ही या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत प्रवास आहे ना? परळपर्यंत आहे। परळपर्यंत आहे? अरे बापरे, खूप मोठं आहे म्हणजे। वडाळा परळ असं करत तर मित्र आता आपण आलो आहोत ते म्हणजे गुरु माऊली मित्र मंडळ या ठिकाणी। दादाच्या बिल्डिंगची देवी आहे दत्तगुरु असं दादाचे रूम आहेत ना त्या साईडला आहे या बिल्डिंग मध्ये। आणि त्याचप्रमाणे इथे सरदार मित्र मंडळाचे हे सर्व सदस्य इथे आले आहेत। पयानो सतवरे मलबायाचा गुरुवारी गुरुपुराचा बाजारी सार्वजनिक नवरात्रोत्सव यांना या उत्सवाला भेट देऊन येतात खरंच खूप छान वाटलं। या मंडळाचं आयोजन नियोजन सर्व खूप छान आहे। मित्रहो, मुंबईच्या माऊलीचं आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहाल ना तर रामायणावरती आधारित सर्व देखावे तयार केले आहेत आणि खरंच खूप सुंदर असा हा देखावा आहे पूर्ण। या ठिकाणी चलचित्रसुद्धा आहेत, हे वेगवेगळी चित्रं काढलेली आहेत, तर इथे तुम्ही बघू शकता खरंच खूप सुंदर प्रकारचा हा देखावा आहे।
मित्रो, नागेश्वर भक्तगण प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ भीमवाडी वडाळा पूर्व या ठिकाणी आता आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन घ्यायचं देवीचं. खूप प्रकार खूप मस्त प्रकारे आहेत ना हे बघा, बाहेरूनच सजावट केलेली आहे. अरे काय बोलतो, कसं आहेस? अरे थँक्यू ब्रो. या ठिकाणी आपले फॅमिली मेंबर भेटले आहेत, मनीष तर आल्याला हात ओळून दाखवली तर खरंच खूप छान वाटलं. आणि तुझं नाव काय भावा? जॉय. जॉय जॉय. अच्छा, तर या ठिकाणी आहेत ना मित्र बघा, महिलांचे फनी गेम्स सुरू आहेत. पहिले तर देवीचं दर्शन घेऊन येऊया. या ठिकाणी आपलं नाव काय बेटा तुझं? नीरज. नीरज, तुझं गाव कुठलं? रत्नागिरीत आहे नीरज. आता गावी केव्हा येणार? सुट्टीत. तर मित्र हो, आता काका हे शेवटची आहे ना आपली ही भेट देवीसाठी. अच्छा, आणि आपल्या देवीचं नाव काय? परेल सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. परेलची माऊली. अच्छा अच्छा, तर मित्र आता आपण जाऊया आणि परेलच्या माऊलीचं दर्शन घेऊन येऊया. तर मित्रो, फायनली मी गावी आलो आहे आणि गावी येऊन आहेत ना हा व्हिडिओ एडिट केला. तर यापुढचे व्हिडिओ आपले गावातीलच असतील. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.